लोकसभा निवडणुकीमध्ये अपक्ष उमेदवारांच्या पिपाणी चिन्हामुळे राष्ट्रवादी शरद पवार गटाला मोठा फटका बसलाय. लोकसभेमध्ये ठेच लागल्यानंतर राष्ट्रवादी शरद पवार गटानं आता विधानसभेसाठी खबरदारी घ्यायला सुरुवात केली आहे. बघूया त्याबद्दलचा एक स्पेशल रिपोर्ट. लोकसभेत पिपाणीमुळे तुतारीला फटका. पिपाणी नको रे बाबा. शरद पवारांची निवडणूक आयोगाकडे मागणी. निवडणुकीत चिन्ह किती महत्वाचं असतं याचा अनुभव राष्ट्रवादी शरद पवार गटाला लोकसभा निवडणुकीत आलाय. तुतारी वाजवणारा माणूस अशी शरद पवारांच्या पक्षाची अधिकृत निशाणी आहे. मात्र याच तुतारीसारखी दिसणारं पिपाणी हे निवडणूक चिन्ह लोकसभा निवडणुकीत अपक्ष उमेदवारांना देण्यात आलं, त्यामुळे राष्ट्रवादीच्या अधिकृत उमेदवारांना मोठा फटका बसलाय. आता विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर हा धोका टाळण्यासाठी खास खबरदारी घेतली जाते. फ्री सिम्बॉलच्या यादीतून पिपाणी हे निवडणूक चिन्ह वगळावं अशी मागणी राष्ट्रवादी शरद पवार गटानं निवडणूक आयोगाकडे केली आहे. ते जे चिन्ह आहे ना, तर त्याचा ज्या पद्धतीने प्रचार केला गेला तर ते कुठंतरी दिशाभूल नागरिकांची नाही तर मतदारांची मोठ्या प्रमाणात केली जाते, आणि लोकशाहीमध्ये दिशाभूल करणं हे योग्य नाही. आणि त्या हेतूतून जे काही आकडेवारी आली पिपाणीची आणि त्याला मिळालेलं मतदान उमेदवार अनोळखी असताना सुद्धा, त्यामुळे कदाचित आमच्या पक्षाने त्याबाबतीत निर्णय घेत इलेक्शन कमिशनला सुद्धा तक्रार केली असावी. राष्ट्रवादी शरद पवार गटानं लोकसभेच्या 10 जागा लढवल्या, त्यापैकी 8 खासदार निवडून आले. यापैकी जवळपास प्रत्येक मतदारसंघात पिपाणी या चिन्हावरील अपक्ष उमेदवारांनी हजारो मतं खाल्ली आहे. तुतारी आणि पिपाणीचा घोळ झाला नसता तर साताऱ्याचा खासदारही निवडून आला असता असं आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे. साताऱ्यात भाजपच्या उदयनराजेंनी राष्ट्रवादीच्या शशिकांत शिंदेंचा 32,771 मतांनी पराभव केला. या ठिकाणी पिपाणी चिन्हावर लढलेल्या संजय गाडे या अपक्ष उमेदवाराला 37,062 मतं मिळाली. दिंडोरीमध्ये तर राष्ट्रवादी उमेदवाराचं नाव आणि निवडणूक चिन्ह असा दुहेरी फटका बसलाय. भास्कर भगरे हे अधिकृत उमेदवार विजयी झाले, मात्र त्यांच्या विरोधातील बाबू भगरे नावाच्या पिपाणीवाल्या अपक्ष उमेदवाराला तब्बल 1,03,632 एवढी भरघोस मतं मिळाली आहेत. माढामध्ये रामचंद्र घुतुकडे या पिपाणीवाल्या अपक्ष उमेदवाराला 58,421 मतं मिळाली आहेत. बीडमध्ये अशोक थोरात नावाच्या पिपाणीवाल्या उमेदवाराला 54,850 मतं मिळाली आहेत. बारामतीमध्ये पिपाणीवाल्या शेख सोहेल शाह नावाच्या उमेदवाराला 14,917 मतं पडली आहेत. नगरमध्ये पिपाणीवाल्या गोरख आळेकरांनी 44,597 मतं घेतली आहेत. रावेरमध्ये पिपाणीवाल्या एकनाथ साळुंखेंना 43,957 मतं पडली आहेत. शिरूरमध्ये पिपाणीवाल्या मनोहर वाडेकरांना 28,324 मतं मिळाली आहेत. तर भिवंडीमध्ये पिपाणीवाल्या कांचन वाखरेंना 24,625 मतं मिळाली आहेत. याचाच अर्थ एकूण 9 जागांवर पिपाणी चिन्हामुळे सुमारे 410,385 मतांचा फटका बसल्याचा राष्ट्रवादीचा दावा आहे. दुधानं तोंड पोवलं की आपण ताकही फुंकून पितो, त्यामुळेच आता विधानसभेला पिपाणीचा धोका टाळण्यासाठी ते चिन्ह गोठवण्याची मागणी शरद पवार गटानं केली आहे. त्यासाठी कोर्टात दाद मागण्याचा इशाराही पक्षानं दिलाय. आता निवडणूक आयोग पिपाणीचं काय करणार यावर तुतारीचं भवितव्य अवलंबून असणार आहे. ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास.